विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। प्रवीण राठोड, विश्व 24, जिल्हा संपादक, उस्मानाबाद। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा राष्ट्रीय एकता दौडचे यशस्वी आयोजन। जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, जिल्हा एकविध क्रीडा संघटना आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी आणि अखंड भारताच्या निर्मितीसाठी सरदार पटेल यांनी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा, सरदार पटेल यांची कामगिरी सर्व स्तरातील जनतेला प्रेरणादायी ठरावी या उद्देशाने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करावा याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्या अनुषंगानेच या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलन येथे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली आणि राष्ट्रीय एकता दौडला निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी लावून दाखवून सुरुवात केली। श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, समतानगर या मार्गाने ही दौड घेण्यात आली। यामध्ये विविध सरकारी विभागातील अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक, लहान मुले तसेच विविध अकॅडमीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते। या कार्यक्रमास उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, शिक्षणाधिकारी गजानन सुसर, शिक्षणाधिकारी प्राथ राजेंद्र मिरगणे, तालुका क्रीडा अधिकारी कैलास लटके आदी प्रमुख उपस्थित होते। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।